न्यायालयानं नेमलेल्या प्रशासकीय समितीनं महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला फटकारलाय. लोढा समितीनं सुचवलेले बदल अंगीकारण्याचा 7 मेच्या सभेमध्ये एकमुखानं निर्णय घेऊन सुद्धा महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं अचानक घुमजाव केला. महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला खरमरीत ईमेल लिहून नियमांचं पालन करा अथवा होणाऱ्या परिणामाला सामोरं जायला तयार रहा असा स्पष्ट इशारा देण्यात आलाय. प्रशासकीय समितीनं घटनेत केलेले बदल तपासण्यासाठी नवीन घटनेची प्रत देण्याची सूचना महाराष्ट्र क्रिकेट संघटनेला केली होती. ती प्रत पाठवण्याचा अगोदरच महाराष्ट्र क्रिकेट संघटनेनं निवडणुका जाहीर करून टाकलेला नो बॉल प्रशासकीय समितीला अजिबात रुचला नाही, त्यामुळे समितीनं MCLला फटकारलाय. अडचण अशी झाली की यांनी प्रत्यक्षामध्ये सुप्रीम कोर्टाकडून आम्हाला जे काही आर्थिक मदत मिळण्यासाठी म्हणून त्यांनी ही मान्य केली असावी ही गोष्ट, आणि प्रत्यक्षामध्ये मात्र अंमलात आणण्यामध्ये त्यांनी घोडचूक केलेली आहे. मुख्य मुद्दा एवढाच आहे की कायदेशीर लढाई ज्या पद्धतीने ते करत आहेत त्याच्यामध्ये होत असलेल्या क्रिकेटचा नाश हा होऊ नये आणि त्याच्यामध्ये क्रिकेटर्सचा समावेश करावा हा आमचा मुख्य उद्देश घेऊनच आम्ही लढाई चालू केलेली आहे. युनिफॉर्म कॉन्स्टिट्यूशन त्यांनी जेव्हा केली जे BCCIला लागू होते आणि त्याचप्रमाणे ती इतर स्टेट असोसिएशन्सलाही लागू होते आणि त्या त्यानुसारच COAsनी जे ॲफिडेव्हिट मागवलं होतं आणि जे आपण लिहून दिलं म्हणजे लिखित ॲफिडेव्हिट कोर्टामध्ये जे सादर केलं की आम्ही लोढा रिफॉर्म्स इन टोटॅलिटी मान्य करायला तयार आहोत आणि मान्य करतो आम्ही, त्याच्यानंतरही जर का कॉन्स्टिट्यूशनमध्ये फेरफार होणार असेल तर मग त्याला काही कोणी करू शकतो. गेले 10 वर्षात मॅनेजमेंट कमिटीमध्ये त्यांनी कधीच आम्हाला घेतलं नाही आणि आत्ताच्या इलेक्शनमध्ये सुद्धा त्यांनी तसंच कोणतंही प्रपोजल आम्हाला दिलं नाही आहे आणि पुन्हा डिस्ट्रिक्ट क्रिकेट असोसिएशनचं महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनमध्ये कधीच म्हणजे सहभाग करून घेतला नाही कोणत्याच गोष्टीमध्ये. तुमची घटना ही लोढा कमिटीच्या तरतुदी बरहुकूम आहे किंवा नाही हे तपासून आमची लिगल कमिटी करेल अशा प्रकारचं त्यांनी आमच्याकडे कम्युनिकेशन केलं. मला असं वाटतं की प्रशासकीय समिती ही सर्वोच्च न्यायालयाने नेमलेली समिती आहे, त्यामुळे त्याचा अत्यंत आदर हा आपण केलाच पाहिजे. म्हणजे त्यांनी जर एखादी आपल्याला सूचना केली तर ती आपण आज्ञा मानून त्याचं काम केलं पाहिजे. दुसरी गोष्ट अशी की समजा एखाद्या बाबतीत माझं म्हणणं असेल की मी केलेलं बरोबर आहे किंवा त्यांचं काही ऑब्झर्वेशन असेल तर हे संवादांनी संपवता येऊ शकतं असं मला वाटतं. फ्री 24 तास रहा एक पाऊल पुढे.